नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गुंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे नवजात बाळाचं वजन किती असायला हवं आणि तिथून पुढे दोन वर्षापर्यंत आणि स्पेशली सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये ते किती प्रमाणात वाढायला हवं वा। बाळाचं वजन किंवा हेल्दी बाळ म्हणजे काय हेही आज मी क्लिअर करणार आहे तो 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 तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बाळाच्या वजनासंबंधित तुमच्या मनात ज्या काही शंका किंवा जो स्ट्रेस असतो तो नक्की जाईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वळूया आजच्या विषयाकडे आपल्याकडे अशी धारणा आहे की गुटगुटीत बाळसेदार बाळ म्हणजेच हेल्दी बाळ पण असं काही नाही हेल्दी बाळ म्हणजे काय त्याची संकल्पना समजून घ्या बाळाचं वजन जेवढं वाढायला हवं त्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने वाढत जाणं त्यासोबत जे माईलस्टोन्स आहेत बाळाचे ते बाळाने अचीव करणं आणि ॲक्टिव्हिटीज ज्या बाळाने योग्य वयात करायला हव्यात त्या ॲक्टिव्हिटीज बाळानं करणे व्यवस्थित दूध पिणे आफ्टर सिक्स मंथ व्यवस्थित वरचं खाणे याला म्हणतात हेल्दी बाळ आणि सगळ्यात महत्त्वाचा आजारी वारंवार आजारी न पडणे म्हणजे इम्युनिटी स्ट्रॉंग असणे त्याला म्हणतात हेल्दी बाळ बाड़। बाळाचं वजन आ, हे एक मेन फॅक्टर आहे बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यामुळे जेव्हा पण तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा बाळाचं वजन मेजर करणं खूप आवश्यक आहे जेव्हा पण जसं दीड महिना अडीच महिना वॅक्सिनसाठी तुम्ही जाता तेव्हा वेट नक्कीच चेक करायला हवं बाळाचं वजन प्रॉपर ज्या रेंजमध्ये वाढायला हवं त्या रेंजमध्ये वाढणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून बाळ त्याचे माइलस्टोन्स अचीव करू शकेल आता बाळाचं वजन किंवा नवजात बाळाचं जे वजन असतं काही बाळ ही अडीच किलोची जन्मतात काही तीन किलोची जन्मतात नंतर त्यांचं वजन किती प्रमाणात वाढतं ह्या गोष्टी डिपेंड असतात काही फॅक्टर्सवर ते फॅक्टर्स काय आहेत ते सांगते सगळ्यात पहिलं आहे जीन्स आई आणि वडिलाकडून जे जीन्स आलेत बाळाला म्हणजे आई आणि वडिलांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये बॉडी स्ट्रक्चर कसं आहे त्यावर सुद्धा डिपेंड असतं बाळाचं बॉडी स्ट्रक्चर कसं असेल वजन किती भरेल त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे आई आईने कसा डाएट घेतला आहे प्रेग्नन्सीमध्ये कसं खाल्लं आहे काय खाल्लं आहे काय पिलं आहे त्याच्यावरही डिपेंड असतं बाळाचं वजन प्लस आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंग करताना सुद्धा आई कशी खाते काय खाते किती पाणी पिणं किंवा काय जो ओव्हरऑल डाएट आहे तो कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे बाळाचं वजन तिथून पुढे कसं वाढत जाणार आहे ते त्यानंतर तिसरा फॅक्टर हा की बाळाचा बर्थ मंथ म्हणजे टर्म बेबी जे पूर्ण नऊ महिने पूर्ण करून नंतर जन्मलेली बाळं असतात त्यांचं वजन जास्त असतं जी प्री मॅच्युअर बेबी असतात त्यांच्यापेक्षा कोणाची सातव्या महिन्यात डिलिव्हरी होते कोणाची नवव्या महिन्याच्या सुरुवातीलाच होते जर प्री मॅच्युअर बेबी असतात त्यांचं वजन कमीच भरतं थोडे दिवस त्यांना एन आय सी यूमध्ये ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात त्यांना जेव्हा वाटेल आता थोडंफार बाळाचं वजन वाढलं आहे त्यानंतर ते आपल्याकडे सोपवतात आणि नेक्स्ट फॅक्टर आहे ते म्हणजे जर ट्विन्स असतील ट्रिपलेट्स असतील तर अशा वेळेलासुद्धा जे न्यूट्रिशन मिळणार असतं ते डिवाईड होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाळांच्या वजनामध्ये सुद्धा फरक पडतो तर सिंगल बेबीपेक्षा ट्विन ट्रेपरेट्समध्ये वज, बाळांचे वजन हे कमी असतं आता बघूया नवजात बाळासाठी एक योग्य वजन काय आहे तर ते आहे अडीच किलोच्या पुढे जी बाळं जन्मतात ते झालं त्यांचं योग्य वजन अडीच किलो ते साडेतीन आता पावणे चारपर्यंतसुद्धा ते चाललं आहे एक नॉर्मल रेंज आपण त्याला म्हणू शकतो दोन किलोच्या आतली जी बाळं आहेत त्यांना एन आय सी यूमध्ये ठेवावं लागतं कधीकधी दोन ते अडीच किलोच्यामध्ये सुद्धा जी बाळं जन्मतात त्यांनासुद्धा जर काही हेल्थ इश्यूज असतील तर एन आय सी यूमध्ये थोडे दिवस ठेवलं जातं आता प्री मॅच्युअर बेबी असो किंवा टर्म बेबी असो कोणतंही बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीचा पहिला आठवडा किंवा पहिले दहा बारा दिवस त्या बाळाचं वजन हे कमी होतच असतं टेन पर्सेंट म्हणजे जर बाळाचं वजन जन्मत तीन किलो असेल तर पुढच्या दहा दिवसामध्ये बाळाचं टेन पर्सेंट म्हणजे तीनशे ग्रॅमने वजन कमी होईल म्हणजे बाळ तेव्हा असेल सत्तावीसशे ग्रॅम ठीक आहे तर अशा प्रकारे नंतर नेक्स्ट काही डेजमध्ये लवकरच हे वजनसुद्धा भरून हो निघतं रिकवर होतं त्याच्यामुळे पहिल्या जेव्हा पंधरा आठवड्यात जर तुम्ही पुन्हा चेकअप वगैरे केलं बाळाचं वजन कमी जाणवलं तर टेन्शन घेऊ नका जे काही सूज असते कारण बाळ ॲम्युनेटिक फ्लुईडमध्ये असतं तर त्या सर्वामुळे आणि बाळाला ब्रेस्ट फिडिंग हे खूप नवीन असतं गर्भाशयामध्ये बाळ ॲम्युनिटिक फ्लुईडच गिळतं पण बाहेर आल्यावर बाळाला सकिंग करायचं असतं दूध ओढायचं असतं सो त्याच्यासाठी बाळाला कष्ट लागतात आणि त्यामुळे सुद्धा बाळाचं वजन थोड्याफार प्रमा प्रमाणात ब्रेस्ट फिडिंग सेटल होईपर्यंत ते टेन पर्सेंट जे आहे एट टू टेन पर्सेंट हे कमी होतंच आता बघूया हे झालं टेन पर्सेंट कमी होतं त्यानंतर न्यूबॉर्न बेबीचं वेट जे फुल टर्म बेबी आहे त्यांचं वेट आ, दर आठवड्याला किती प्रमाणात वाढलं पाहिजे किंवा महिन्याला किती प्रमाणात वाढलं पाहिजे त्याचा रेशो काय असतो तर जे फुल टर्म बेबी असतात समजा तीन किलोचं बाळ आहे जन्मतः त्याचं वजन तीन किलो आहे तर त्याचं दर आठवड्याला नंतर जेव्हा ते ब्रेस्ट फिडिंग करतं किंवा फॉर्म्युला फिडिंग करतं एकशे पंचाहत्तर ते दोनशे ग्रॅम या रेंजमध्ये दर आठवड्याला वजन वाढतं म्हणजे महिन्याला साधारण पाचशे ते सहाशे ग्रॅम बाळाचं वजन वाढतं म्हणजे जवळपास अर्धा किलो बाळाचं दर महिन्याला वजन वाढतं आणि जर बाळाचं वजन जन्मत तीन किलो असेल तर ते सहा महिन्याला दुप्पट होतं म्हणजे सहा किलो आणि एक वर्षाने ट्रिपल म्हणजे नऊ किलो हे झालं एक नॉर्मल रेंज आ, की बाळाचं वजन योग्य रीतीने वाढत आहे का बाळाला बाळसं आलं नाही याचा अर्थ बाळ हेल्दी नाही असं नाही बरीच बाळं ही बाळसेदार दिसत नसली तरी ती काटक असतात खूप स्ट्रॉंग असतात त्याच्यामुळे बाळाची तब्येत दिसत नाही आहे म्हणून टेन्शन घेऊ नका ही गोष्ट लक्षात ठेवा बाळ हा तीन किलोचं असेल तर सहा महिन्यांनी ते सहा किलोचं आणि वर्षभरात नऊ किलोचं होईल बऱ्याचदा काही केसेसमध्ये असं पण असतं की आता ते पण डिपेंड असतं त्यांच्या आईवडिलांचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्यांचं ब्रेस्ट फिडिंग फिडिंग कसं आहे या सगळ्यावर डिपेंड असतं काही बाळं हे साडेतीन चार महिन्यातच वेट त्यांचं डबल करतात म्हणजे थ्री के जीचं असेल बर्थच्या वेळेस तर ते चार महिन्यातच सहा किलोची सुद्धा होतात हे नॉर्मल आहे पण चार महिन्यातच अगदी सात आठ किलोचं होत असेल तर ते ओबेसिटीचंसुद्धा लक्षण असू शकतं त्यामुळे गरजेपेक्षा जास्त बाळाचं व वजनसुद्धा न वाढणं हे महत्त्वाचं आहे आणि बाळाचं वजन हे जे वाढतं त्यासोबत बाळाने त्याचे सुद्धा अचीव करणं गरजेचं आहे जसं तीन महिन्यांनी बाळाने एकांगावरहून पलटी मारणं त्याच्यानंतर हळूहळू रांगायला लागणं बसणं हे जे काही माइलस्टोन आहेत ते अचीव करायला हवेत नुसतंच वजन वाढतंय तेवढंच इनफ नाही आहे बाळाच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा योग्य वयानुसार व्हायला हव्यात आपल्या चॅनेलवर वन मंथ ॲक्टिव्हिटी आणि न्यूबॉर्न ॲक्टिव्हिटी वन मंथ माईलस्टोन एवढे व्हिडिओ आले आहेत नेक्स्ट वन मंथ ॲक्टिव्हिटी टू मंथ माइलस्टोन लवकरच व्हिडिओ येईल तुम्ही ते माईलस्टोन ॲक्टिव्हिटीजचे व्हिडिओ पण बघत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाळाची ग्रोथ ट्रॅक करता येईल बाळासोबत वेळ कसा घालवायचा काय ॲक्टिव्हिटीज करायच्या ज्या ॲक्टिव्हिटीजची मदत होईल बाळाला त्याचे माइलस्टोन्स अचीव करण्यासाठी अशा ॲक्टिव्हिटीज सांगितल्या जातील तुम्हाला जेव्हा बाळाची जी फाईल असते त्याच्यात पण तुम्ही शेवटच्या पेजवर वगैरे बघू शकता तिथे पण एक चार्ट असतो बाळाचा ग्रोथ चार्ट त्याच्यामध्ये पण दोन आहे की मुलांचं वजन मुलींच्या वजनापेक्षा हे जास्त प्रमाणात वाढत असतं मुलींचं कमी प्रमाणात वाढतं तर मुलींसाठी वेगळा क्रायटेरिया मुलांसाठी वेगळा त्या चार्टवरून पण तुम्हाला कळेल की बाळाची ग्रोथ कशी व्हायला हवी ते इथे पण मी तुम्हाला स्क्रीनवर चार्ट दिसतील की जर बाळ एवढ्या किलोचा जन्मतः किती वजन असेल तर तिथून पुढे दर महिन्याला किती किलोचं होत गेलं पाहिजे मुलींचा सेपरेट चार्ट मुलांचा सेपरेट चार्ट इथे मी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाचं वजन जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा तुम्ही चेक करू शकता अगदी थोड्याफार ग्रॅमचा फरक पडला तरी टेन्शन नाही कारण जेव्हा न्यू वेट केलं जातं तेव्हा त्याच्या ते अंगावर कपडे नसतात आणि जेव्हा आपण नेक्स्ट टाईम वेट करायला जातो तेव्हा बाळाला डायपर असतं बाळाचे कपडे असतात कॅप असते सॉक्स असतात सो त्या कपड्यांचं वजनसुद्धा त्याच्यात ॲड होतं त्याच्यामुळे थोडं शंभर ग्रॅम इकडे तिकडे झालं तरी लगेच टेन्शन घेऊ नका कारण न्यू पॅरेंट्सला असं होतं म्हणजे थोडंसं थ्री के जीचं लास्ट टाईम समजा साडेतीन किलोचं वाढ होतं आणि आता आपण नेक्स्ट टाईम चेक करायला गेलो तो तर फक्त तीन हजार आठशे ग्रामच आहे किंवा थोडाफार श अजून का नाही वाढत ॲक्च्युली ते कपड्यांचं सुद्धा वजनामध्ये फरक पडतो की तुम्ही मागच्या वेळेस कोणते कपडे घातले होते नेक्स्ट टाईम वेट करताना कसे कपडे घातलेत कधी कपडे हेवी असतात ह्या गोष्टींचा सुद्धा फरक पडतो वजनावर शक्यतो वजन करताना बाळाला नेहमी सेम वजनाचे म्हणजे ज्याला सॉफ्ट आपण कपडे बोलतो असेच कपडे घालून जात जा जेणेकरून कपड्यांचं वजन बाळाच्या वजनापेक्षा जास्त भरणार नाही आता डॉक्टरसोबत वजनासंबंधित कधी कन्सल्ट करायचं त्याबद्दल सांगते बाळाचं वजन जर वाढत नसेल स्टॉप झालंय कंटिन्यू तेच वेट तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही डॉक्टरसोबत कन्सल्ट करायला हवं बाळाचं वजन कमी होत असेल वाढण्याऐवजी किंवा स्टॉप झालंय थोडं वाढते त्याऐवजी जर कमी होत असेल तरी तुम्ही डॉक्टरसोबत कन्सल्ट करायला हवं आता बाळाचं वजन कमी होण्याची पण कारणं असू शकतात जसं की तुमचं दूध कमी झालं आहे किंवा बाळाला डिहायड्रेशन झालंय लूज मोशन्स झाले आहेत बाळ आजारी पडलंय सर्दीमुळे वगैरे व्यवस्थित फिडिंग घेत नाहीये तर या गोष्टीमुळे सुद्धा तेवढ्याच पिरियडसाठी थोडंफार प्रमाणात बाळाचं वजन कमी होऊ शकतं तर ही काही रिझन्स असू शकतात तुम्ही डॉक्टरसोबत त्याविषयी कन्सल्ट करायला हवं आणि बाळाचं वजन कमी होतय त्यासोबत बाळ चिडचिड करतंय आहार नीट घेत नाही त्यासोबत त्यावेळेस डॉक्टरसोबत कन्सल्ट करायला हवं त्याचप्रमाणे बाळाचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढत असेल बाळ सुस्तावत असेल ॲक्टिव्हिटीज करत नसेल माईलस्टोन अचीव करत नसेल तर अशा परिस्थितीतसुद्धा तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा आता वजन कसं प्रमाणात वाढतं हे सांगितलं जसं न्यूबॉर्नचं वेट असेल समजा साडेतीन किलो जन्माच्या वेळेस सहा महिन्यांनी सात किलो आणि एक वर्षानंतर साडे दहा अकरा किलोचं बाळ होतं जे जन्माच्या वेळेस साडेतीन किलोचं असतं आणि एक वर्षानंतर मात्र बाळाचं वजन वाढत नाही हाईट वाढते वजन वाढतं ते अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे पूर्ण वर्षभरात बाळाचं वजन दोन ते तीन किलोनेच वाढतं म्हणजे पूर्ण जन्मापासून दोन वर्षापर्यंतचं बाळाचं वजन हे चारपट होतं म्हणजे जन्माच्या वेळेस तीन किलो असेल तर दोन वर्षांनी बाळाचं वजन हे बारा किलोचं असेल म्हणजे ज्या एक वर्षानंतर बाळाची हाईट वाढते हाईट वाढणं बाकीच्या डेव्हलपमेंट होतात आणि त्याच्यामुळे बाळाच्या ॲक्टिव्हिटीज पण वाढत असतात एक्सरसाईज खूप होते शरीराची हालचाल खूप होते त्यामुळे बाळाचं वजन पुढच्या एक वर्षात किंवा तिथून पुढे कमी प्रमाणात हे वाढत जातं त्यामुळे एक वर्षानंतर तुम्ही टेन्शन घेऊ नका आतापर्यंत बाळाचं वजन एवढं फास्ट वाढलं महिन्याला अर्धा किलो वाढत होतं आणि आता पूर्ण वर्षभरात फक्त दोन तीन किलोनेच वाढतं आहे किंवा महिन्याला अगदी थोडं शंभर ग्रॅम वगैरे असाच फरक येतोय तर टेन्शन घेऊ नका हे कॉमन आहे हे नॉर्मल आहे तर हे सगळं झालं नवजात बाळाचं वजन किती असायला हवं किती प्रमाणात तिथून पुढे वाढायला हवं आणि वजन कमी होत असेल किंवा अति जास्त वाढत असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा तर तुमच्या मनातले बरेच प्रश्न क्लिअर झाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा हसत रहा पॉझिटिव रहा